नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 5% वाढ. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाने घेतला निर्णय. सीबीआय वाद, काँग्रेस करणार देशभरातील सीबीआय कार्यालयासमोर आंदोलन. दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयाबाहेर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. 154 पोलीस उपनिरीक्षकांचे भवितव्य अंधारातच, सरकारची भूमिका विसंगत. इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये सरापाच्या दुकानावर दरोडा. लूट करत असताना पोलिसांनी दरोडेखोरांना घेतले ताब्यात. आणि कराडमध्ये ट्रॅक्टर खाली सापडून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. आता पाहूया सविस्तर वृत्त. ऊसतोड कामगारांच्या संपाला अखेर यश मिळालं आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 5% दरवाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाने हा निर्णय घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगार 19 ऑगस्ट पासून संपावर होते. ऊसतोड कामगारांच्या मजुरी वाढीसंदर्भातील मागण्या 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण झाल्या नाही, तर पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही ऊसतोड कामगार संघटनेने दिला होता. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारातील ऊसतोडणी दरामध्ये दिलेल्या 20% वाढीमध्ये 5% उत्तेजनार्थ वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सध्या असलेल्या प्रतिटन 228.19 रुपये मजुरीऐवजी आता मजुरांना प्रतिटन 239.60 रुपये असा वाढीव दर मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सीबीआय प्रकरणातील कारवाईवरून काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर राहुल गांधी दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयासमोर आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे. राफेल विमान प्रकरणाची चौकशी दाबण्यासाठी आणि अनिल अंबानी यांना वाचवण्यासाठीच सीबीआयच्या संचालकांवर कारवाई करण्यात आल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारला अक्षरशः धारेवर धरलंय. सीबीआयच्या संचालकांना पंतप्रधानांनी मध्यरात्री 2 वाजता हटवलं, पुरावे नष्ट करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असल्याची टीका राहुल यांनी केली आहे. सीबीआयने राफेल प्रकरणाचा तपास केला असता तर सर्व सत्य जगासमोर आलं असतं आणि म्हणूनच सीबीआयच्या संचालकांवर कारवाई करण्यात आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. आरक्षणातून पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या 154 पोलीस उपनिरीक्षकांचं भवितव्य अजूनही अंधारातच आहे. त्या 154 पोलिसांना उपनिरीक्षक पदी सामावून घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 वर्षापूर्वी केली होती. मात्र याबाबत मॅट समोर आज झालेल्या सुनावणीत गृह खात्याने विसंगत भूमिका घेतली आहे. त्या 154 जणांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची लेखी भूमिका गृह खात्यानं मांडली आहे. या प्रकरणी विधी आणि न्याय विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय येणं बाकी आहे, त्यामुळे निर्णय घेण्यासाठी आणखी 2 आठवड्यांची मुदत द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी मॅटकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि गृहविभागाची लेखी माहिती यात तफावत आहे. नेमकं कोण खरं बोलतंय असा सवाल 154 पोलिसांच्या वकिलांनी यावेळी केला आहे. तेव्हा या प्रकरणी शपथपत्र दाखल करा असा आदेश मॅटने सरकारी वकिलांना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये सरापाच्या दुकानात सोने चांदीची लूट करत असताना पोलिसांनी दरोडेखोरांना रंगेहात पकडलं आहे. 1 किलो सोने आणि 40 किलो चांदीसह 3 दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर यातील 5 जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालाय. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्रीपाद ज्वेलर्स या दुकानावर पहाटे दरोडा पडला. या दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्यानं दुकानाच्या दुसऱ्या बाजूने असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने लंपास करण्याचा प्रकार सुरू असतानाच शेजारील दुकानदाराला जाग आली आणि त्याने मालकाला फोन करून तुमच्या दुकानात चोरी होत असल्याची माहिती दिली. लगेच दुकान मालक आला असता त्याने पाहिले की दुकानात चोर आहेत. त्याने लगेच जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि
आणि पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन पळून जाणाऱ्या 8 पैकी 3 दरोडेखोरांना पोलिसांनी जागेवरच पकडले. चोरीची ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भावनगर पोलीस चौकीच्या आसपास श्रीपाद ज्वेलर्स या ठिकाणी काल रात्री 1 वाजता ते पहाटे 3 वाजेच्या दरम्यान गॅस कटर व इतर साहित्याचा आधार घेऊन 7 ते 8 आरोपींनी दरोडा टाकला आहे. त्यातील 3 आरोपी हे आम्हाला तत्काळच्या ठिकाणी मुद्देमालासह सापडलेले आहेत. यामध्ये 8 किलो चांदीचं दागिने हे त्याच ठिकाणी आरोपींच्या ताब्यात मिळून आले असून आरोपींचे 2 मोबाईल त्याचबरोबर आरोपींचं आधार कार्डही हस्तगत करण्यात आलेले आहे. सदरचे आरोपी हे झारखंड येथील 5 आरोपी आहेत व बांगलादेश येथील पश्चिम बंगाल येथील 3 आरोपी आहेत. 8 आरोपींनी याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरच्या घटनेनंतर सर्व सरापा ज्वेलर्सनी आपापल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वॉचमॅन नियुक्त करावे तसेच पोलिसांचे नंबरही प्राप्त करून त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे असं मी त्यांना माहिती द्यावी असं मी त्यांना आवाहन करत आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. शेतीकामासाठी गेलेला ट्रॅक्टर पलटी झाल्यानं त्याखाली सापडून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना नवाडी येथून समोर येत आहे. संताजी पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक संताजी सदाशिव पवार वय 40 राहणार नावडी वसाहत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी दिनांक 24 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास विघे घाटाजवळील एका शेतकऱ्याच्या शेतात रोटर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन संताजी पवार हे गेले होते. शेतात रोटर मारत असतानाच अचानकपणे ट्रॅक्टर पलटी झाला आणि पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली चालक संताजी पवार हे सापडले गेले. त्यांच्या छातीवर ट्रॅक्टरचा दाब पडल्यानं अंतर्गत रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टर घरी आला नसल्यानं ट्रॅक्टर मालक सुजित सुभाष चव्हाण आणि शोधाशोध केली असता त्यांना हा अपघात झाल्याचं समोर आलं. या अपघाताची नोंद मल्हारपेट पोलिसात झाली असून या घटनेने नावडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. कार्यालयीन विभागातील अपंगांना मिळणाऱ्या सुविधा आणि वस्तूंचा लाभ मिळत नसल्यानं बार्शीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती कार्यालयासमोर या आंदोलनामध्ये अनेकांचा सहभाग दिसून आला. शासकीय नियमानुसार ग्रामीण भागातील ग्रामपंचायत ने अपंग बांधवांसाठी ग्रामपंचायतने स्व उत्पन्नातून 3 ते 5% निधी खर्च करणे अपेक्षित असताना तो निधी खर्च न करणे आणि कार्यालयीन विभागातील अपंगांना यांना मिळणाऱ्या सुविधा वस्तूंचा लाभ मिळत नसल्यानं बार्शी शहरातील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या समोर जिल्हाध्यक्ष प्रहार क्रांती आणि प्रहार अपंग क्रांती संघटना शाखा बार्शी आणि वैराग याच्या वतीनं हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. संजीवनीताई बारुंगळे, प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष. आज या ठिकाणी बार्शी तालुक्यातील पंचायत समिती येथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून तालुकाभरातून आम्ही 3% निधी आणि 5% निधी सुधारित कायद्यानुसार आज आम्ही आंदोलन करतो आहे. जे 3% निधी आणि 5% जो निधी आहे तो ग्रामपंचायतीने आमच्या अपंग बांधवांच्या कल्याणकारी योजनेसाठी खर्च करावा लागतो. पण ग्रामस्तरावर आणि ग्रामस्तर आणि ग्रामसेवक या निधीचा खर्च न करता स्वस्वार्थपणाने या अपंग बांधवापर्यंत कसल्याही पद्धतीचा लाभ देत नाहीत. आज 2016, 2017 आणि 2018-19 असा 3 वर्षाचा जो निधी आहे तो ग्राम लेवलला पडलेला आहे. तर तो निधी खर्च न करता स्वस्वार्थासाठी त्यांनी वापर केलेला आहे. आणि ज्यावेळेस माझा अपंग बांधव जागृत होत आहे त्यांना मागणी वारंवार करत आहे की त्यांना त्या ग्रामपंचायतीचे खेटे मारावे लागतात. आणि तीच तक्रार घेऊन आम्ही आज बीडीओ साहेबाच्या बार्शी तालुक्याच्या बीडीओ साहेबाच्या दालनामध्ये बसलेलो आहे. आज आमची मागणी आहे की अपंगाचा जो कल्याणकारी योजनेचा 3% निधी 5% निधी आहे तो तात्काळ दिवाळीच्या आजपर्यंत खर्च करण्यात यावा. आणि जे ग्राम लेवलला सरपंच म्हणा आणि ग्रामसेवक म्हणा जे हमपणा करतात आणि अपंगाचा जो कल्याणकारी योजनेचा जो निधी आहे त्यांनी खर्च करत असताना चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. अपंगाचा निधी हा अपंग कल्याणकारी योजनेसाठीच खर्च करावा लागतो. एखादा ग्रामसेवक म्हणतो की रॅम्प बनवला, एखादा ग्रामसेवक म्हणतो की लहान मुलाला खाऊ घातला आहे. पण माझ्या माहिती तो सगळ्यांच्या माहिती तो असं सांगते की हा ग्रामपंचायतीचा जो निधी आहे अपंगाचा तो 5% निधी फक्त अपंग कल्याणकारी योजनेसाठीच खर्च करावा लागतो, ना की महिला बाल विकास केंद्रासाठी, ना काही जिल्हा परिषदेच्या. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी.
महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नसून दुष्काळच आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते चिखली येथे माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात बोलत होते. चिखली येथे माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सवी सोहळा सर्व पक्षाच्या वतीने आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेसह जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात शरद पवार हे पारखणारा नेता असून त्यांनी भारत बोंद्रे नेता पारखून त्यांना मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. भारत बोंद्रे यांनी जिल्ह्यात पाण्याची चळवळ उभी केली आहे. मोठमोठे धरणे उभारली आहे त्यामुळे जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. आता तुपकरांनी सांगितलं की आता आमचं सरकार असल्यामुळे तुपकर मला नाही बोलणार तर कोणाला बोलणार की भारत बोला तुम्ही सल्लागार नेमा. आम्ही तुम्हालाही नेमलो होतो सल्लागार. आपला 5 वर्षाचा करार होता. आम्हाला सल्ला सोडून तुम्ही पवार साहेबांकडे सल्ला द्यायला गेले. आता काय सांगा तुम्हाला. तर साहेबांना कोण आता सल्ला ऐकला वय आता तुम्ही समोर आले सल्ला द्यायला. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की यापुढे देशात मोठे धरणे बनणार नाही कारण आता शेतकरी आपली शेती द्यायला तयार नाही. यापुढे छोटे बांधारे कालवे नाले हेच बनतील. शेतकरी शेती देणार नाही. गोष्ट लक्षात घ्या आता या देशात मोठाले धरणं होणे नाही. गेला पेनटाकडीचा जमाना गेला करडीचा जमाना गेला खडकपूर्णाचा जमाना गेला. आता शेतकरी शेतीची जमीन धरणासाठी द्यायला तयार नाही. छोटे छोटे धरणं करावं लागतील. नाला बंडिंग घ्या सिमेंट बंधारा घ्या नदीचं खुलीकरण घ्या. वरचं निसर्गाचं पडणारं पाणी जसंच तसं आपल्या गावात जोपर्यंत गिरणार नाही तोपर्यंत जमिनीच्या पोटातली पाण्याची कॅपॅसिटी वाढणार नाही आणि या राज्यातला किंवा देशातला शेतकरी सुखी होणार नाही हे आता प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे एखाद्या गावात आम्ही धरण करू आता आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावू आम्ही राज्य सरकारकडे जाऊन भांडण करू आणि धरण करूनच आणू असं म्हणणं आता अवघड झालेलं आहे. कारण शेतकरी आता शेतीला तळ्याला जमीन देईल अशा प्रकारची परिस्थिती नाहीये. शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणले की ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती झाली तेव्हा या महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्व पक्षातील लोक राजकारण बाजूला ठेवून सोबत येतात आणि निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतात. चालणार नाही या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा दुष्काळी स्थिती आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या सुखदुःखाच्याकडे लक्ष देण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा आजच्या दिवसापासून केला असेल. ज्या ज्या वेळी दुष्काळ पडतो महाराष्ट्रात हे अनेकदा आपण पाहिलं पण महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की अशा प्रसंगी कोणी राजकारण करत नाही. आणि माझं स्वच्छ मत असे की आज मोठ्या दुष्काळाला सावध जाण्यासाठी आज आपल्या दिसत असताना इथे राजकीय प्रतिभाषण न ठेवता त्या माणसाला गुराधारांना अन्नापासून पाण्यापासून चाल्यापासून वंचित व्हायची जी स्थिती येते त्याच्यातून त्याची सुटका कशी करायची आणि त्या बळीराजाला सन्मानानं कसं जगता येईल या प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करेल. सीबीआयमध्ये आपापसात चाललेल्या वादावर प्रतिक्रिया देखील यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली. तुम्ही वाचलं असेल सीबीआय म्हणून एक मोठी संस्था आहे या देशाची सगळ्यात मोठी चौकशी करणारी गुन्हेगारीच्या विरुद्ध कडक उपचार करणारी आज त्या संस्थेचे 1 नंबर आणि 2 नंबर यांनी एकमेकाच्या विरुद्ध खटले बरे. म्हणजे लबानी करणारे चोऱ्या करणारे समाजाला त्रास देणार त्यांना अवघड घालणारी यंत्रणा तिकडं बघायचं सोडून त्या आपल्याच कोणते हे धंदे करतायत त्या दृष्टीने एकमेकांचे छत्री बसायला लागले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम सबंध शासकीय यंत्रणा ही तुम्हा लोकांची अशी बांधील तिथून वागली पाहिजे त्या पद्धतीने वागत नाही आज असं चित्र आपल्या सगळ्या बघायला मिळते. राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ हे दोन विभाग प्रामुख्यानं कमी पाऊस झाले आहेत यावर्षी आणि त्यामुळं शासनानं निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी कमी पाऊस पडला ते तालुके दुष्काळी जाहीर करायचे. परंतु दुष्काळ जाहीर करताना जे काही निकष आहे त्या निकषात बसणारे तालुके दुष्काळी जाहीर झालेत पहिल्या टप्प्यामध्ये. परंतु आज मला जे इथं आल्याच्या नंतर कळलं की पहिल्या टप्प्यामध्ये चिखली तालुका हा दुष्काळामध्ये आला नाही. मी आपल्याला खात्री देतो
की मी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेल आणि चिखली तालुका दुष्काळामध्ये निघाला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्याला करेन। शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा। जेजुरी येथील बहुउद्देशीय आणि अद्यावत अशा ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून ही अंतर्गत सोयी सुविधांच्या नावाखाली नवीन इमारतीचे उद्घाटन वर्षभरापासून रखडले होते। वारंवार मागणी करूनही केवळ उद्घाटनाचे आश्वासनच मिळत असल्यानं जेजुरकरांमधून प्रचंड नाराजी दिसून येत आहे। जेजुरी येथील बहुउद्देशीय आणि अद्यावत अशा ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून ही अंतर्गत सोयी सुविधांच्या नावाखाली नवीन इमारतीचे उद्घाटन वर्षभरापासून रखडले होते। दरम्यान जुन्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झालेली असल्यानं तेथे रुग्णांना उपचार देणे धोकादायक ठरले आहे। वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही या दुरावस्थेमुळे रुग्णसेवा देणे धोकादायक बनले आहे। रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ही नवीन अद्यावत इमारतीत स्थलांतर करण्याची वर्षभरापासून मागणी आहे। पालिकेनेही आरोग्य विभागाकडे पत्राद्वारे वारंवार जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येत होती। जीर्ण आणि दुरावस्था झालेल्या इमारतीत एखादी अनुचित घटना घडल्यास आरोग्य विभाग जबाबदार असेल असेही सुचवण्यात आलेले होते। तरीही स्थलांतरण होत नसल्यानं पालिकेच्या नगराध्यक्ष विना सोनावणे, उपनगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील वैद्यकीय सुविधा कर्मचारी यांचे स्थलांतर नवीन इमारतीत करून जुन्या इमारतीला टाळे ठोकले होते। हा प्रकार होत असताना जेजुरी पोलिसांनी यात हस्तक्षेप केला। कायदेशीर स्थलांतर करावे, अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील असेही सुनावले। मात्र पदाधिकाऱ्यांनी जुन्या इमारतीची पोलिसांनी जबाबदारी घ्यावी असा पवित्रा घेतला। शेवटी पुणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक नांदापूरकर, वैद्यकीय अधिकारी NS शिंदे यांनी एक महिन्याची वेळ मागून घेऊन महिन्यात आम्ही नवीन स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले। गेल्या जानेवारीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून रुग्णालयाचे स्थलांतरण करण्याचे जाहीर केले होते। राज्यमंत्र्यांकडून वारंवार अशी आश्वासने दिली जात आहेत, यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि ग्रामस्थात नवीन इमारतीत लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी होत आहे। केवळ उद्घाटन करण्याची आश्वासनेच मिळत असल्यानं जेजुरीत प्रचंड नाराजी आहे। नवीन इमारतीचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचं सांगण्यात येत आहे। दृष्टीने आणि जेजुरी परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं हे ग्रामीण रुग्णालय, याची वास्तू पाहणी करण्यासाठी मी आता आलो होतो। मी आता झाल्यानंतरच जागा मिळवण्यापासून ती इमारत बांधण्यापर्यंत संपूर्ण यशस्वीपणे हे काम झालं आहे, परंतु निश्चितपणे ताबडतोब हे सुरू झालं पाहिजे या दृष्टीच्या संपूर्ण इन्स्ट्रक्शन्स आणि संपूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत। हॉस्पिटलमध्ये कुठच्याही प्रकारचं जुनं सामान इथे आणायचंच नाही। जे काही साहित्य लागेल, ऑपरेशन थिएटर असेल, स्ट्रेचर्स असतील, लाईट्स असतील, संपूर्णपणे अद्ययावत असं काही CSR माध्यमातून, काही शासनाच्या माध्यमातून आणून हे हॉस्पिटल 31 जानेवारीपर्यंत कुठच्याही परिस्थितीत इनॉग्रेशनसाठी, उद्घाटनासाठी पूर्णतः स्वच्छतेसह पूर्ण असावं अशा प्रकारचे आदेश मी दिले। आणि मग जसे मंत्री महोदयांचे वेळ मिळतील, आरोग्यमंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील, चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर दीपक सावंत आरोग्यमंत्री यांच्यासह याचं उद्घाटन 31 नंतर कुठच्याही क्षणी घेतलं जाईल। आणि या बाबतीमध्ये जर कुठच्याही प्रकारची दिरंगाई PWD असेल, आरोग्य खातं असेल याच्याकडून झाली, तर संबंधित अधिकारी कोण असतील, कारण वेळ वाया गेलाय असं चित्र मला दिसत आहे, त्यामुळे पुढे होऊ नये याची खबरदारी त्यांना घेण्यास सांगितलं। अदरवाईज तसं नाही झालं तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कारवाई केली। शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया। तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है। रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे। औरंगाबाद ते मुंबई विमान प्रवासात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेजारी शेजारी बसून अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचं समजत आहे. त्यांचा प्रवासादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद ते मुंबई हा प्रवास एकाच विमानातून केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांच्या चर्चांना वेग आला आहे. या दोन्ही नेत्यांनी शेजारी शेजारी बसून या प्रवासादरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. गेले 8 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद येथे आले होते. तर शरद पवार सुद्धा माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या अमृत महोत्सवाच्या चिखली शहरातील कार्यक्रम आटपून मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद येथे आले होते. संध्याकाळच्या विमानाने राज ठाकरे हे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा प्रवास करत होते. या प्रवासात पवार आणि ठाकरे हे शेजारी शेजारी बसले होते. त्यावेळी या दोन नेत्यांमध्ये कोणती राजकीय बात झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा. अलीगढ विद्यापीठ दिल्लीतील JNU यांसारख्या ठिकाणी हिंदुस्थानाविरोधात घोषणा दिल्या जातात. दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. हे लाड आता बंद झाले पाहिजेत म्हणून जळगावात सर्व देशप्रेमी बांधवांनी बुक्का मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. श्री स्वामी बहुद्देशीय मंडळ आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात बळीरामपेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बुक्का मोर्चा काढण्यात आला. या बुक्का मोर्चाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाहक राजेश ज्ञाने, अनिल सोनावणे तसेच आदी उपस्थित होते. अलीगढ विद्यापीठात काही विघटनवादी हे दहशतवाद्यांची बाजू घेऊन बोलत असतात. संसदेवर हल्ला केलेल्या दहशतवाद्याचे उदात्तीकरण केले जाते. मुंबई हल्ल्यातील फाशी झालेल्या देशद्रोही याकूब मेनन याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यापर्यंत या विघटनाची शक्तींची मजल गेली आहे. आपल्या देशाविरोधात घोषणाबाजी करतात मात्र हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे. लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मात्र तो लढा संविधानाच्या चौकटीत राहून लढला तर त्याला अर्थ आहे. देशाच्या विरोधात घोषणा देण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा प्रश्न यावेळी कैलास सोनावणे यांनी उपस्थित केला. देशाला विघटनाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्याविरोधात आणि त्यांना देशाच्या एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी ह्या बुक्का मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला शहरातील विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये मन्नान वाणी नावाचा काश्मीरी युवक शिक्षण घेत होता, पीएचडी करत होता. तो काश्मीरात पीएचडी करत असताना तो काश्मीरमध्ये जाऊन तो पाकिस्तानमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन आला आणि सैन्याशी झालेल्या याच्यामध्ये तो चकमकीत तो मारला गेला. तो मारला गेल्यानंतर त्याला अलीगड मुस्लिम विद्यापीठात श्रद्धांजली वाहिली गेली. श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलन केलं की आमचे गुन्हे मागे घ्या आणि आम्ही डिग्री वापस करू. डिग्री वापस करू म्हणजे ते आमचे भारत सरकार अनुदान देतं त्या युनिव्हर्सिटीला, ते अनुदान आमच्या याच्या आमच्या टॅक्सेसमधून जातं आणि त्यांना ते स्कॉलरशिप भेटते. काश्मीरी विद्यार्थ्यांना तर सर्वच सूट आहे, तिथं खाण्यापासून राहण्यापासून सर्व पूर्ण शिक्षण सूट आहे. त्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायचं, त्यांनी देशद्रोही घ्यायला व्हायचं, तर त्यांचे गुन्हे मागे घेऊ नये, दाखल गुन्हे मागे घेऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कलम वाढवण्याची मागणी केली आहे की त्यांचा जेणेकरून जामीनच होऊ नये, कायद्यात बदल करावा असं आम्ही राजनाथ सिंगांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत. जळगावमधूनच करायची आहे. पूर्ण भारतामध्ये कोणीच हे अगदी भरपूर दिवसापासून तुम्ही पाहत असाल, अलीगड मुस्लिम विद्यापीठ असो, हैदराबाद युनिव्हर्सिटी असो का JNU असो, या ठिकाणी देशद्रोहाला खतपाणीच घातलं जात आहे. तर हे चुकीचं आहे. यांना देशात कोणीच बोलत नाही, मनामध्ये सगळ्यांचे आहे परंतु जागृत कोणी नाही. देशप्रेम जागृत व्हावं, देशभावना जागृत व्हावं व देशद्रोहाच्या विरुद्ध चीड निर्माण व्हावी यासाठी आम्ही या मोर्चाची या आंदोलनाची सुरुवात जळगावातून केली आहे आणि ही सुरुवात आहे, हे पूर्ण भारतभर पेटणार आहे याची अशी आम्हाला आशा आहे. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. आजही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यातच सणवारांना प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात. पुढच्या महिन्यात असणाऱ्या दिवाळी आणि छठपूजेनिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या सुट्ट्यांच्या दिवसात रेल्वे तिकीट आणि रिझर्वेशन सोप्या पद्धतीने मिळावे यासह अतिरिक्त गाड्यांबाबत रेल्वेने महत्वाचे निर्णय घेतले आहे. पाहूयात हे वृत्त. रेल्वेने 28 स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही ट्रेन 25 ऑक्टोबरपासून सुरू देखील झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली आणि UP बिहार येण्या जाण्याकरता स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. 24 स्पेशल ट्रेनचा रूट आणि त्यांची वेळ आधीच निश्चित करण्यात आली आहे. आत्ताच्या या सणात 52 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये सियालदह अजमेर एसी वीकली, दिल्ली दरभंगा पटना आनंद विहार टर्मिनल सुपरफास्ट, गोरखपूर मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल या स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीनं 9वे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 27-28 ऑक्टोबरला अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यात शाहू फुले आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचे काम ही संघटना करत आहे. तरुणांना या महामानवाचे विचार सांगण्यासाठी ही परिषद होत असून यामध्ये तरुणांना आर्थिक सक्षमीकरणाचेही धडे मान्यवर व्यक्ती देणार आहेत. आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय वर्तमानात टिकावं लागणार नाही या अनुषंगाने ही परिषद होत आहे. अलिबाग येथील PNP सभागृहात हे अधिवेशन होणार आहे, अशी माहिती शांताराम कुंजीर यांनी दिली आहे. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचं 9वं राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2018 रोजी अलिबाग येथील PNP सभागृह जिल्हा रायगड या ठिकाणी संपन्न होणार आहे. या अधिवेशनामध्ये 27 तारखेला सकाळचं जे उद्घाटन सत्र आहे त्यामध्ये विशेष करून हार्दिक पटेल पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड, सुनीलजी तटकरे, आमदार हसन मुश्रीफ, मीनाक्षीताई पाटील, PA इनामदार साहेब, डॉक्टर सुरेश माने, धैर्यशील पाटील, पंजीशेठ पाटील आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आमदार जयंत पाटील, शेकाप पक्षाचे सरचिटणीस हे याचे स्वागताध्यक्ष आहेत. आणि या अधिवेशनामध्ये 5 सत्रामध्ये हे अधिवेशन चालणार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा विषय आम्ही गेलेला आहे, आर्थिक सक्षमीकरण, कृषी आणि उद्योग व्यवसायाच्या संधी, या संदर्भात आम्ही मिटकॉनचे मुख्य व्यवस्थापक गणेश खामगळ, त्याचप्रमाणे उद्योजक प्रशिक्षक मनोज कदम, राजेंद्र धुरगुडे पाटील, धर्मेंद्र पवार, दशरथ जाधव, विलास शिंदे हे मान्यवर त्या ठिकाणी या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. अभिनेता सनी देओल आणि साक्षी तन्वर यांचा काही वर्षापासूनचा वादात अडकलेला मोहल्ला अस्सी हा संपूर्ण सिनेमा या आधीच इंटरनेटवर लीक झालाय. मात्र हा सिनेमा अधिकृतरित्या सिनेघरात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. मात्र गुरुवारी युट्यूबवर या सिनेमाचा ट्रेलर अधिकृतरित्या प्रदर्शित झाला आहे. येत्या 16 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बनारसच्या मोहल्ला अस्सीच्या गल्ल्या गल्ल्या राम मंदिर बनवण्यासारख्या विषयांनी दणाणू उठतात. हाच विषय समोर आणणाऱ्या या सिनेमाला ए सर्टिफिकेट देण्यात आलंय. दीर्घकाळापासून हा सिनेमा मंजुरीसाठी सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. सनी देओल, साक्षी तन्वर आणि रवी किशन यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. काशीनाथ सिंह यांच्या प्रसिद्ध काशी का अस्सी या कादंबरीवर या सिनेमाचं कथानक बेतलंय. या सिनेमाचं शूटिंग 2011 साली सुरू झालं होतं. इंटरनेटवर काही सीन लीक झाल्यानंतर काही हिंदू संघटनांनी या सिनेमाचा विरोध देखील केला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगलीमध्ये पडली. मागील थकबाकी आणि 3500 रुपये FRP मागणीसाठी शेतकरी संघटना मैदानात उतरली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाना चालू देणार नाही अशी भूमिका यावेळी शेतकरी संघटनेने घेतली आहे. थकीत ऊस बिल FRP साठी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले आहे. 3500 रुपये FRP आणि मागील हंगामातील थकीत 400 रुपयांच्या मागणीसाठी सांगलीतील शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड आज शेतकरी संघटनेने बंद पाडली आहे. कर्नाटकच्या शिवशक्ती साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ही ऊसतोड फडात जाऊन ही ऊसतोड बंद पाडली आहे. त्यावेळी ऊसतोड मजुरांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत कारखानदारांच्या कडून शेतकऱ्यांची मागील थकबाकी 400 रुपये त्याचबरोबर ऊसाला 3500 रुपये FRP मिळत नाही तोपर्यंत कारखाना चालू देणार नाही असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज पहिल्यांदा ऊसाची ठिणगी पडलेली आहे वड्डिया मुक्कामी गावामध्ये. कारण ऊसाचा दर अजून कोणती फुटलेली नाही. आमची ठाम मागणी की 3500 रुपये पहिला हप्ता व अंतिम दर 4500 मिळाला पाहिजे.
तर ह्या सा जे कर्नाटकचा जो कारखाना आहे शिवशक्ती, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगून तोड चालू केली आहे. त्यांना गाळप परवाना देखील दिलेला नाही आणि त्यांनी ऊस अशा पद्धतीनं तोड चालू केली, त्यामुळे ऊस तोड बंद केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थिती आम्ही ऊस कारखान्यावर जाऊ देणार नाही. 3500 रुपयावर आम्ही ठाम आहोत. याचा सरकारनं लवकर लवकर दखल घ्यावं. जे काय नुकसान भरपाई होईल याला शासन जबाबदार राहील. मागचे 400 रुपये मागचे 400 गेल्या वर्षीचे 2500 रुपये मिळाले. 2900 रुपये दर ठरलेला असताना 400 रुपये अजून बाकी आहे. तर ते 400 रुपये त्याचं व्याज हे सगळं आम्हाला रोख रक्कम दिली पाहिजे आणि मगच ऊस तोडला पाहिजे आणि पहिला हप्ता 3500 हा दिलाच पाहिजे. ह्याशिवाय आम्ही ऊस तोडू देणार नाही. ब्युरो रिपोर्ट सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 5% वाढ. ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांच्या लवादाने घेतला निर्णय. सीबीआय वाद. काँग्रेस करणार देशभरातील सीबीआय कार्यालयासमोर आंदोलन. दिल्लीतल्या सीबीआय मुख्यालयाबाहेर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. 154 पोलीस उपनिरीक्षकांचे भवितव्य अंधारातच. सरकारची भूमिका विसंगत. इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये सरापाच्या दुकानावर दरोडा. लूट करत असताना पोलिसांनी दरोडेखोरांना घेतले ताब्यात. आणि कराडमध्ये ट्रॅक्टर खाली सापडून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं.